नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे धन्वी स्टॉक मार्केट अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. ज्यांना कोणाला आमच्यासोबत जुळायचं असेल, आमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची असेल आणि ट्रेनिंग प्रोग्राम्स कुठे चालू आहेत आणि त्याचे टायमिंग काय आहे, बॅचेस कसे आहे, ह्याची माहिती मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुमची मेल करू शकता. त्यानंतर ज्यांना कुणाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे त्यांनी या दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता. ही लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजचा आपला टॉपिक आहे पिवट पॉईंट. पिवट पॉईंट म्हणजे नेमकं काय? तर पिवट पॉईंट ट्रेडर हे इक्विटी मार्केटमध्ये किंवा कमोडिटी मार्केटमध्ये वापरलं जातं आणि पिवट पॉईंट हे कॅल्क्युलेट केलं जातं आदल्या दिवसाच्या, जो तुमचा ट्रेडिंग डे आहे त्याच्या आदल्या दिवसाच्या त्या स्टॉकचा हाय लो आणि क्लोजिंग प्राईस, ह्या प्राइजेसचं कॅल्क्युलेशन करून तुमचा पिवट पॉईंट कॅल्क्युलेट केला जातो. आणि पिवट पॉईंट तुम्हाला काय प्रोव्हाइड करतो? तर सपोर्ट अँड रेझिस्टन्स प्रोव्हाइड करतो. आता सपोर्ट रेझिस्टन्स काय आहे यावरचा आपला एक सेपरेट व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केला आहे. जे पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघताय त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या व्हिडिओचीही लिंक मिळेल, तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघून घ्या नेमकं सपोर्ट अँड रेझिस्टन्स काय असतो. सो सिम्पल आहे की पिवट पॉईंट्स आपल्याला काय देतो, सपोर्ट अँड रेझिस्टन्स लेवल प्रोव्हाइड करतो. वेगवेगळ्या लेवल्स आहे पिवट पॉईंट्स म्हणजे पीपी पॉईंट्स. पिवट पॉईंट्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आदल्या दिवशीचा हाय प्लस लो प्लस क्लोज अपॉन 3 म्हणजे या तीन प्राइजेसचा ॲव्हरेज घेतला जातो आणि तो पीपी असतो. त्यानंतर फर्स्ट रेझिस्टन्स लेवल कसा कॅल्क्युलेट केला जातो, पीपी इंटू 2 मायनस लो, प्रिव्हियस डेचा लो. सो तुमच्या लक्षात आलं असेल की पिवट पॉईंट कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला आदल्या दिवसाच्या सगळ्या रीडिंग्स लागतात, राईट, आणि क्लोजिंग प्राईस लागते. म्हणजे पिवट पॉईंट हा मार्केट क्लोज झाल्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी मार्केट ओपन होण्याच्या आधी आपण कॅल्क्युलेट करत असतो. सो फर्स्ट सपोर्ट सपोर्ट लेवल कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, 2 × PP मायनस हाय हाय प्राईस. सेकंड रेझिस्टन्सचा फॉर्म्युला आहे पीपी प्लस हाय मायनस लो. सेकंड सपोर्टचा फॉर्म्युला आहे पीपी मायनस हाय मायनस लो. थर्ड रेझिस्टन्सचा फॉर्म्युला आहे हाय प्लस 2 इन ब्रॅकेट पीपी मायनस लो. अँड थर्ड सपोर्ट इज इक्वल टू लो मायनस 2 इन ब्रॅकेट हाय मायनस पीपी पॉईंट. अशा पद्धतीने आपण पीपी कॅल्क्युलेट करू शकतो मॅन्युअली किंवा तुम्हाला डिरेक्टली आयते पीपी पॉईंट्स किंवा सपोर्ट अँड रेझिस्टन्स लेवल हवे असते ते या दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता आणि तुम्हाला आयते पिवट पॉईंट्स मिळतील. सो आत्ता मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी अलायस ब्ल्यूचा वेबसाईट आहे. अलायस ब्ल्यूच्या वेबसाईट्सवर तुम्हाला रोज सकाळी 9 वाजेच्या आत पिवट पॉईंट्स कॅल्क्युलेट करून दिले जातात. त्यांच्या वेगवेगळ्या सेगमेंट्स वाईज त्यांचे पिवट पॉईंट्स आलेले असतात. जसं की आपण इथे बघतोय हे जे पिवट पॉईंट्स आता आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे हे पिवट पॉईंट्स आहेत कमोडिटी मार्केटचे. सो इथेही तुम्हाला दिलेले आहे की पिवट पॉईंट्स आहे, 3 सपोर्ट लेवल तुम्हाला प्रोव्हाइड केले आहे आणि 3 रेझिस्टन्स लेवल प्रोव्हाइड केलेले आहे. त्यात तुम्हाला जर बघायचं असेल तर NSE पिवट लेवल्सवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला स्टॉकचे पण पिवट पॉईंट्स मिळतील. अशा पद्धतीने तुम्ही पिवट पॉईंट्स मिळवू शकता. अजून एक पद्धत आहे पिवट पॉईंट कॅल्क्युलेट करण्यासाठी, सो सिम्पल, तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता पिवट पॉईंट कॅल्क्युलेटर, ठीक आहे, आणि तुम्हाला बरेच कॅल्क्युलेटर मिळतील. त्यातला कुठलाही कॅल्क्युलेटर तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि तुमच्याकडे जर ओपन हाय लो क्लोज प्राईज असेल, सो मी जस्ट रँडमली प्राईज घेते की एखादा स्टॉक आहे जो काल ओपन झाला होता 452 हाय होता त्याचा 467, लो आला होता तो से फॉर एक्झाम्पल 421 आणि तो क्लोज झाला होता से फॉर एक्झाम्पल 448. सो जस्ट से कॅल्क्युलेट आणि तुम्हाला या साईडला विथ फॉर्म्युलाज पण दिले, या साईडला तुम्हाला पीपी म्हणजे पिवट पॉईंट, देन रेझिस्टन्स 1, रेझिस्टन्स 2, रेझिस्टन्स 3, रेझिस्टन्स 4, इथे 4 रेझिस्टन्स आणि 4 सपोर्ट लेवल तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे. आता या सपोर्ट रेझिस्टन्सचा उपयोग आपण कसा करतो,
सो सिंपल आहे. दुसऱ्या दिवशी सगळ्यात आधी डोक्यातून हे हा पॉईंट काढून टाका की पिओट पॉईंटच्या वरती जर दुसऱ्या दिवशी मार्केट ओपन झालं म्हणजे मार्केट वर जातं किंवा तो पर्टिक्युलर तो स्टॉक वर जातो असं मुळीच नसतं, किंवा पिओट पॉईंटच्या खाली जर तो स्टॉक ओपन झाला असेल तर तो स्टॉक त्या दिवशी डाऊन ट्रेंड पकडेल असं मुळीच नसतं. पिओट पॉईंट्स फक्त आपल्याला लेवल प्रोव्हाइड करत असतात, एक सपोर्ट आणि एक रेझिस्टन्स लेवल. से फॉर एक्झाम्पल, एखादा स्टॉक आहे त्याचा पिओट पॉईंटच्या आणि R1च्या मध्ये जर तो स्टॉक ओपन झाला असेल दुसऱ्या दिवशी तर R1 त्याचा रेझिस्टन्स बनेल आणि पिओट पॉईंट हा त्याचा सपोर्ट म्हणून काम करेल आणि त्यानुसार तुम्ही तुमचा स्टॉप लॉस सेट करू शकता, या लेवल्सचा वापर तुम्ही करू शकता. सो आजचा टॉपिक आपला पिओट पॉईंट होता. यात तुम्हाला काही डाऊट